अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने, पाहूया काही ठळक वृत्त। बहुजन वंचित आघाडीच्या वतीने जामनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना सफाई कामगारांना ठेकेदाराकडून होणाऱ्या त्रासाबाबत आणि रोजंदारी वाढवून मिळण्याबाबतचे निवेदन देण्यात आले। आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास येत्या 7 दिवसांमध्ये आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा अध्यक्ष यांनी दिला आहे। निवेदन देतेवेळी सफाई कामगार बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। ज्या गल्लीमध्ये काम करायचे ना ते लोक पाणी सुद्धा द्यायचे नाही, परंतु अशा परिस्थितीने नगरपालिका प्रशासनाला सहकार्य केलं। तर आता त्यांची पण इच्छा आहे की आता नवीन साहेब आलेले आहेत, त्यांनी पण त्यांचे ज्या मागण्या आहेत त्याकडे जातीने लक्ष। जे 4 लोक जे कॉन्ट्रॅक्टर असतील जे दोष येईल त्याच्यात मी निश्चितच कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं माझं एक स्वतःच म्हणजे मी वंचित बहुजन आघाडी शहर संघटक या नात्याने तुम्हाला मी विनंती करतो। कायदेशीर कारवाई प्रस्तावित केलेली आहे, त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकणं साहेब आणि नवीन ठेकेदाराला काय आहे आपण त्याला ती कायद्याने 3 नोटीस द्यावी लागतात, ती अजून कार्यक्रम समजायला नाही, त्याच्यावरही 100% कारवाई होईल। जर तो नियमाप्रमाणे जर करतच नसेल तर आपण थोडी करणार। 15 दिवसातच त्यांनी समस्या भरपूर निर्माण केल्यात ना, 5-6 दिवस काम करतात, 2 दिवसाचा पगार टाकतात म्हणजे आणखी कारण सर्वांना गुरुवार ते गुरुवार पगार घेण्याचे। मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे। आज आम्ही सर्व रोजगार रोजंदारी कामगार यांच्यासोबत नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। गेल्या 7 दिवसांपासून सर्व रोजंदारी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू आहे, परंतु कर्मचाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे कामगारांचे कोणत्याही प्रकारची दखल येथील नगरपालिका प्रशासन घेण्यास तयार नाही आहे। परंतु आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत त्यांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 17 तारखेपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत जर हे कामगारांच्या मागण्या जर लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर वंचित बहुजन आघाडी 17 तारखेला येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करेल अशी आम्ही त्यांना चेतावणी दिलेली आहे। आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर ह्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि रोजंदारी कामगारांचे प्रश्न तात्काळ सोडू। नाव चंद्रकांत भोसले, मी मुख्याधिकारी जामनेर नगर परिषद। आज आपल्याकडे जे कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या वतीने त्यांच्या कामबंद आंदोलनाच्या आणि मागण्याच्या संदर्भात झालेल्या मीटिंगमध्ये काही बाबी निदर्शनास आल्या। त्या पद्धतीने एकतर सदर सफाई कर्मचाऱ्यांना जे दिलेलं ओळखपत्र आहे त्या संदर्भात जर काही सूचना असतील तर त्या संबंधित कंत्राटदारामार्फत तत्काळ सुधारणा करून त्या पद्धतीचे ओळखपत्र देण्याबाबत कारवाई करणे आहे। त्यासोबतच आता जामनेर नगर परिषदेमध्ये आपल्या आज कर्मचाऱ्यांनी काम बंद केलेल्याचा 6वा दिवस आज आहे। त्या संदर्भात सहदर कर्मचाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना किमान वेतन देण्यात येतं किंवा कसं याबाबतची तपासणी नगरपालिकेमार्फत करण्यात येईल। त्यानंतर सदर कर्मचाऱ्यांच्या PF संदर्भातले मांडलेले प्रश्न त्या संदर्भातली तपासणीसुद्धा मुख्याधिकारी म्हणून मी स्वतः करणार आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।